ज्यादा पद्धति ने तत्ति ने हा महाराष्ट्र मध्य उभ रहा बता लोक आज आम खंबीर कि आमदार आमचाच पाहिजे तर आमदार तुमचाच होणार मंत्री तुमचाच होणार या महाराष्ट्राचा आणि देशाचा मंत्रिमंडळ सुद्धा तुमचाच होणार मला सांगा या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर सध्या ओबीसीनी मतदान ओबीसीलाच केलं जर ओबीसीचं मतदान ओबीसीला झालं आणि त्याच्यासोबत सगळे आमदार या ठिकाणी धनगर केली माळी कोळी बंजारा बंजारा साली केली त्यामुळे हे सगळे आमदार असतील आणि महाराष्ट्राला मुख्य मुख्य जातात आणि म्हणून मित्रांनो आमदार आम्हाला अमुक अमुक करायचा तोच आमदार होणार म्हणून मित्रांनो मी आपल्याला सांगू शकतो की ह्या बहुजन समाजामध्ये कुठल्या पालटही होऊ शकतो होईल यात आम्हाला कुठल्याच प्रकारची काही शंका नाही आणि म्हणून मी सांगतो की आपल्या मतदारसंघाचे आमदार नारायणरावजी कुठे प्रत्येक गावामध्ये तुम्ही काम केले म्हणजे कादळ्या गावाचा तो ओळखा राहिला काही तर काही धनगर समाज जास्त म्हणून काही अडचण नाही ना मग तर नंतर नारळ फोडू नारळ फोडले गेले आता असं काही करू नका कारण तुम्ही आमदार आहे परत पुढे तुम्हाला आमदार व्हायचं आणि सोडित नाही तुम्हाला कारण तुम्ही आमच्या विचाराने शेवटी ऐकायचं आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांचा वेळ जास्त न घ्यायला थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र विभागाचे नेते नसून त्या महाराष्ट्राचे नेता आहेत या महाराष्ट्रातील युवा वर्ग की गोपीचंदजी पडळकर साहेब राजकारण इतका पवित्र उद्योग जगात दुसरा कोणताही नाही राजकारण एवढं पवित्र आहे याच्या इतकं पवित्र जगात काहीच नाही ते राजकारण क्षेत्र तुम्ही टीव्हीवरती बघितलं ज्ञानवापी मशिदीचं बघितलं का टीव्हीवरती कुठे कुठे बघितलं टीव्हीवरती फोटो वरता या 15-20 दिवसामध्ये जे टीव्हीवरती चालू आहे महादेवाचं मंदिर पाडलं आणि तिथं ज्ञानवापी मशीद बांधली तेव्हा मल्हारराव होळकर या महाराष्ट्रातून इंदोर मधून 20,000 सैन्य घेऊन तिथं काशीत पोहोचले होते की ती मशीद पाडून महादेवाचं मंदिर बांधायला म्हणून तिथे गेले होते म्हणजे मल्हारराव होळकर महादेवाच्या मत्तीला धावून गेले होते ज्या महादेवाचा अंश मल्हारी मार्तंड खंडोबा जेजुरीचा त्यांच्यामध्ये आहे आणि त्या मल्हारी मार्तंड खंडोबाचा आशीर्वाद हा सुभेदार मल्हारराव होळकरांना होता मित्रांनो म्हणून कुणाची तरी शक्ती असावी लागते कुणाचा तरी आशीर्वाद असावा लागतो आणि हे कनेक्शन होळकर घराण्याशी आहे आणि म्हणून महादेवाचं मंदिर बांधण्याचं जे स्वप्न तिथल्या लोकांनी मल्हाररावना विनंती केली की तुम्ही मंदिर बांधाल तुम्ही जाल परत हे आमच्यावरती आक्रमण करतील आम्हाला त्रास देतील तुम्ही काही मशीद पाडू नका आणि मंदिर बांधू नका मल्हाररावने तिथून परत आले परत आहिल्या देवींच्या ही गोष्ट लक्षात आली की माझे सासरे तिथं महादेवाचं मंदिर बांधण्यासाठी गेले होते आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांनी परत ते काम हातामध्ये घेतलं आणि काशी विश्वेश्वराचं मंदिर बांधलं जे हिंदू धर्मासाठी सर्वात पवित्र ठिकाण आपलं आहे काशी विश्वेश्वराचं मंदिर ते मंदिर जीर्णोद्धार करण्याचं पुण्य काम हे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांनी केलं मंत्र्यानं त्यामध्ये मोठा घोटाळा केला हे तुम्हाला माहित आहे का नाही माहित आहे का नाही अजून त्याचा निकालच येणार परीक्षा रद्द म्हणाला पण आणि निकाल पण देणार असं ती खटाट्यात सापडले सुपारी एक कशी अडकीच्यात सापडते दाबलं तर तुटते बाहेर पण येत नाही असा हा तुमचा पालकमंत्री त्या आरोग्य भरतीच्या घोटाळ्याच्या खचाट्यात अडकलाय आणि त्यांचा आम्ही आता सगळा घोटाळा येत्या अधिवेशनामध्ये बाहेर काढणार आहे मी आमदार साहेबांची आता चर्चा केली गॅलीमध्ये की फार मोठा घोटाळा केला की लोकांच्या वरती इतका अन्याय झाला पोरांच्या वरती कोरोनाच्या काळामध्ये लोक औरंगाबादला गेली पेपर फुटला तिथं तिथल्या पोलिसांनी तपास केला ती लोक सापडली मुंबईच्या पोराला जालन्याचं सेंटर जालन्याच्या पोराला परीक्षा केंद्र सांगलीचं सांगलीच्या पोराला परीक्षा केंद्र यवतमाळचं यवतमाळच्या पोराला ठाण्याचं ठाण्याच्या पोराला रत्नागिरीचं असा कुठं पेपर झाला का हा इतका तुमचा बुजू पालकमंत्री आहे असा कुठं पेपर झाला का सगळ्या आणि आधी म्हटलं देऊ नका तुम्ही न्यासा कंपनी ब्लॅकलिस्टेड कंपनी त्या कंपनीला हिनी टेंडर दिलं 5 राज्यामध्ये ब्लॅकलिस्टला टाकलेली ती कंपनी आहे
मला असं कळलं की ती नॅसा कंपनी वाली यांना काहीतरी गोलमाल केलंय गडी त्या नॅसा कंपनीच्या इतका कसाट्यात अडकलाय काय बोलता पण येईना झालंय अशी परिस्थिती झाली आहे. नॅसा कंपनी वाल्याने काहीतरी यांना असं काहीतरी वेगळ्या कसाट्यात अडकवलंय असं माझ्या कानावरती आलंय. मी आता नेमकी त्याची माहिती घेतो नेमका कशात गडी गुतलाय बघू. ही गडी गुतल्यामुळं महाराष्ट्रातल्या 10,000 पोरांचा प्रश्न आहे आणि गरीब पोर आहेत आपली ती नोकर भरती आहे आरोग्याची क आणि ड ची भरती आहे ह्यांनी सगळे पैसे घेऊन पेपर फुटले. बरं ठीक आहे इथं जालन्या जिल्ह्याचं इकडं तिकडं जरा झालं ठीक आहे. एका पोराला परीक्षेचं केंद्र मिळालं नोएडा नवी दिल्लीतलं. आता परीक्षा कुठली महाराष्ट्र शासनाची आणि केंद्र कुठं आहे दिल्ली नोएडा तिथपर्यंत ठीक आहे. एकाला कुठं मिळालं चीनमध्ये परीक्षा केंद्र. आता त्या मतदारसंघातली लोक या आमदाराला मतं कशी देतात हा मला प्रश्न पडतो की ज्या खात्याचा पेपर आला त्याचं परीक्षेचं केंद्र येतंय चायनामध्ये इथपर्यंत ठीक आहे. एका विद्यार्थ्याचं केंद्र होतं युगांडा देश आहे युगांडा देशामध्ये त्याला परीक्षा केंद्र मिळालं. असे काय लोक ही करतात सगळ्या कशा पद्धतीनं वागतात आणि ती लोक महाराष्ट्राची संस्कृती गोपीचंद पडळकर बिघडवायला लागलाय. आता ह्यांच्याकडून ऐका एखादा कसं लोकांना मार्गदर्शन करताना रोज टीव्हीवर तुम्ही बघत असाल गोपीचंद पडळकर महाराष्ट्राची संस्कृती खाली घेऊन चाललाय. तुम्ही जर आता 1,000 कोटीचं घोटाळा करत असाल तर तुम्ही संस्कृती कुठं वर घेऊन चाललाय हे विचारायची वेळ आली का नाही सांगा. तुम्ही गेले 70 वर्ष पैसे खाताय या